यावर तो प्रकाशमान पर्वत पाहिला, देवांना स्वर्गामध्ये आनंद मावेनासा झाला। देवाने फुलांचा वर्षाव असताना त्याने पर्वतावर हनुमान जोर केलेला आहे। गंधर्वाचे गायलो सिद्धांचे जे जकारे गर्जन, देवांगणाचे कपीचे गर्जन मृद गजरे। स्वर्गामध्ये अतिशय आनंदाची घडी तयार झाली, सर्वांना आनंद झालेला आहे। देवाने फुलांचा वर्षाव केला, गंधर्व गायन करू लागले, देवांगना नृत्य करू लागल्या, सिद्ध असणारे जय जयकार करू लागले। कारण का होतो? कारण मारुतराय गेल्यानंतर त्या वनस्पतीने लक्ष्मण असताना सावध होणार आहे, रामप्रभुवानी नंतर युद्ध करणार आहेत, रावणाला मारणार आहेत आणि देवांची बांधवडी सोडणार आहेत, अशा प्रकारचं महान कार्य होणार आहे म्हणून देवांना आनंद झाला। देवाने फुलांचा वर्षाव केला, विजयी झाला केला जाईल, राजा रावणाला मारलं जाईल आणि पुढील कार्याला मुभा मिळेल। तुटेल देवाची बांधवडी, नर्त्य करती सापडलेले देव रामप्रभूला अवतीर्ण होऊन इथपर्यंत यायला पुष्कळ वेळ गेलेला होता आणि थोड्या वेळेमध्ये ते म्हणतात ना, तव्यावरली भाकरी निवूस तर दम निघत नाही, अशी अवस्था देवांची होती। म्हणून देवांना आनंद झाला होता, म्हणून देव असणारे उल्हासामध्ये आनंदामध्ये उड्या मारू लागले, बागडू लागले। सुवर्गी हर्षित सुरजना रामप्रभू इकडे वाट बघत होते हनुमानजीची, बराचसा वेळ झालेला आहे, हनुमानजी काही येत नाही, काय अडचण आली असावी, काय विघ्न झालेलं असावं, म्हणून सावध रीतीने हनुमानजीच्या येणाऱ्या त्या उत्तर दिशेकडे लक्ष लावून आले रामप्रभू पाहू लागले। का पान याची कपी नंदाना का लागले विलंबना, नकळे काय झाले भिन्न राक्षसी छरण मारिला। लौकिक कार्य बर का, रामप्रभू ज्यावेळेस मनुष्य रूपामध्ये देव जरी आला तरी या ठिकाणी लौकिकाला सांभाळावं लागतो। कोणती जे नियम लावून दिलेले त्या मृत्यू लोकांमध्ये ते तोडता येत नाही। रामप्रभू त्याच अवस्थेमध्ये उद्विग्न झाले आणि उत्तर दिशेकडे नजर केली, का बरं येते हनुमानजी येत नाही, का विलंब झाला, काय विघ्न आला असेल, कशामुळे अडकले असतील, काय कारण असेल, अशा प्रकारच्या शंका कुशंका रामाच्या मनामध्ये येऊ लागल्या। की सगळा पर्वताची चुकला आणखी पर्वत गेलो, की जाता मार्गची भुलला मेळावला कपिंद्र। प्रवास काय कमी लांबीचा होता का? श्रीलंकेहून हिमालयामध्ये जायचंय, उत्तर काशीच्या बाजूला असणारा डोंगर आहे, सांगतात आम्ही गेलेलो तिथून पण तिकडे जात नाहीत कारण रस्ता तो अलग आहे।
अशा एवढ्या लांबीचं अंतर कोणी रस्ता दाखवलाय काय? नाही, नुसते खुणा सांगितलेल्या आहेत आणि खुणावर जायचंय. पहा, मनोवजय मारुत तुल्य वेगम बुद्धिमत्तम वरिष्ठम. बुद्धी राहता हनुमंत आहे, अतिशय बुद्धी प्रखर आहे हनुमंताची. बलवान तेवढेच आहेत, बुद्धिवान तेवढेच आहेत, मनावर ताबा तेवढाच आहे. म्हणून हे कार्य मारुतरायानं केलं, दुसऱ्याच्या न करणं शक्य नव्हतं. हनुमानजी कोणत्या रस्त्याला गेले असेल? रस्ता चुकला असेल का? डोंगर सापडला नसेल का? तो डोंगर सोडून दुसरीकडे गेले असतील का? अनेक प्रकारच्या शंका रामप्रभूच्या मनामध्ये आणि येऊ लागल्या. राक्षस कोणी निमल ते हे सांगता येत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये ज्यावेळेस शंका निघू लागतात, काहीतरी माणसाच्या मनामध्ये पाल चुकचुक करू लागली, तर कोणत्या वेळेला काय शंका येईल सांगता येत नाही. रामाच्या मनामध्ये रस्ता चुकीची, डोंगर चुकण्याची, न सापडण्याची ही भीती होती. पण त्याच्याही पुढे जाऊन पुन्हा मनातून बाजूला सरकार कदाचित कपटी राक्षस आहेत, मध्ये काही अडथळा केला का, विघ्न केलं का, फसवलं का मारुतीला, अशा प्रकारच्या गोष्टी आणि मनामध्ये भावना उद्विग्न करू लागल्या. तो न विराक्षसा तसा प्रकारचा हनुमानजी नाही. ना कोणत्या राक्षसाला आवरणार नाही, ना कोणाच्या मायेमध्ये गुरफटणार नाही, ना कोणाचं काही चालणार नाही, अशी अवस्था हनुमानजीची आहे. हेही भाव मनामध्ये आहे, तरी पण शंका येते. औषधी ते राखत गेल्यानंतर त्याला जे भवतात राखणदार आहेत गंधर्व, त्यांनी काही विघ्न केलं असेल का? जर त्यांनी अडवलं असेल, तिथं विघ्न आलं असेल, रणकंदन बाजलं असेल, तर त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो. म्हणून हनुमानजी येत नसतील का? राम प्रभू विचारामध्ये पडलेले आहे. वनस्पतीला हात लावून देत नाही, पर्वताजवळ जाऊन देत नाही, अशी अवस्था जर झाली तर त्या ठिकाणी रण वाजल्या जाईल. आणि रण वाजल्यानंतर मग मात्र वेळ जाऊ शकतो हनुमानजीचा, असं रामप्रभू बोलू लागले. एक एक वाक्य सांगावं लागले. हे हिन घडे कपिसी असे गंधर्व किती येतील, किती जातील? चला, आम्ही तर राक्षसांच्या पंक्ती चने मारल्या मारवती, तेथे गंधर्व बापरे किती चने कपिपत. अनेक राक्षसांच्या पंक्ती त्या हनुमानजीने मारलेल्या आहेत, मग तिथं गंधर्वाची काय किंमत आहे? रामप्रभू बोलतायत, आत्मविश्वास आहे. नकळे काय पडली गुंती लुटून गेला प्राणे वेचला लक्ष्मणा औषधीचे काय कारण अश्रू पूर्ण झाले.
भाऊ बंधू असल्यामुळे डोळ्याला पाणी येऊ लागलं, आशीर्वाद करू लागले. आहा लक्ष्मणा काय केले, एकटा जिथे निघून गेलेला आहेस, मी मात्र एकटा पडलो. राम प्रभू शोक करू लागले. करुणी अद्भुत पुरुषार्थ वाचविला शरण, शक्ती केली प्रतिहत शरणागत तुझा. महान पुरुषार्थ केलास लक्ष्मणा. का खरं पाहिलं तर शक्ती शरणागत विभीषणावर सोडलेली होती, पण ती शक्ती स्वतःवर जिथे घेतलीस आणि महान पुरुषार्थ केला, शरणांगताला वाचवलं. शरणांगता शरण साच येता लक्ष्मण, ब्रीद दाविले साच कर्म शक्ती झेलनाम आहे. शरणांगताला आपल्याकडे स्वीकारलं तर आपला जीव गेला तरी चालेल, पण शरणांगताचं रक्षण करावं लागतं लक्ष्मणा. ते ब्रीद राखलं बरं का तो, आणि आपल्या कुणाचा उद्धार केलास. खरं पाहिजे तर तू शरणांगताला आपल्याशी आपल्या पाठीमागे घेतलंस आणि आपल्यावर स्वतःवर संकट घेतलं. विभीषण घातला पाठीशी शक्ती धरली आणि शक्ती आपल्या हृदयावर झेंडीस, एवढं मोठं कार्य असताना तू लक्ष्मणा केलं. येरे रामच्या घाटा वहिली, येरे प्रवर्तली, येरे रामच्या भयभ्याली धोनी आली तुझा शरण. खरं पाहिलं तर शरण आहे. तिने त्यावेळेस आणि त्या लक्ष्मणीला विनंती केली होती की तू या ठिकाणी एक प्रकारची मी मुलगी आहे आणि मी तर माझा तो अंगीकार करावा रामराज्य असल्यामुळं अशा प्रकारचं होतं. खरं पाहिजे तर लक्ष्मणाला तिची भीतीलाही भीती होती, पण त्यावेळेला शरणागताला रक्षिलं आणि तिलाही आपलंच केलं. अशा प्रकारचं कार्य असणार तो केलं. विभीषण पाहिले शरणार